नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. तलाठीवरती आता हो घातलेली आहे, लवकरच जी आहे त्याची हॉल तिकीट्स वगैरे आता उपलब्ध होणार आहे. तरीही लवकरच जी आहे परीक्षा आता हो घातलेली आहे, त्यालाच अनुसरून आपण मॉक टेस्ट सुरू केलेली आहे. तर तलाठीवरती 2019 करिता ही पहिली मॉक टेस्ट आहे. तर पहिला प्रश्न आपण बघूया, त्या अगोदर आपण नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करा. तर लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोण्या जिल्ह्यात आहे? काय पर्याय दिलेले आहे याच्यामध्ये? बुलढाणा, अकोला, धुळे, नाशिक. जी योग्य असेल एक कागद पेन घेऊन घ्या आणि त्याच्यावरती नोट डाऊन करत जा आणि शेवटी जी आहे मी तुम्हाला उत्तरसुद्धा सांगून देणार आहे. मेघालयाची राजधानी कुठली आहे? शिमला आहे, शिलाँग आहे, चंदीगड आहे. कुठली आहे जे तुम्हाला योग्य सांगायची आहे की रायपूर आहे. तर मेघालयाची जी योग्य राजधानी आहे ते तुम्हाला जे आहे सांगायची आहे, कमेंट करायची आहे. लिंबाच्या रसात कोणतं ॲसिड असतं? सोडियम क्लोराईड असतं, सायट्रिक ॲसिड असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. हे सुद्धा जे आहे याचं योग्य उत्तर नोट डाऊन करा आणि कमेंट करा. गांधीजींनी भारत छोडो हा नारा कोण्या वर्षी दिला आहे? गांधीजींनी भारत छोडो हा नारा 1942, 1943 की 1940 दिला? कधी दिलेला आहे? त्यानंतरचा प्रश्न, सायना नेहवाल कोण्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल तुम्ही परिचित असाल, बॅडमिंटन आहे, हॉकी आहे की टेबल टेनिस आहे? सायना नेहवाल. भारताच्या मध्यातून कोणतं काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे, मकरवृत्त गेलं आहे की रेखावृत्त गेलं आहे? कुठलं वृत्त गेलेलं आहे? कर्कवृत्त, मकरवृत्त की रेखावृत्त? याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. महाराष्ट्र समृद्धी मार्ग कोणत्या दोन शहरात जोडत आहे? मुंबई नागपूर, पुणे नागपूर, औरंगाबाद नागपूर. महाराष्ट्र समृद्धी मार्ग खालपैकी कुठे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही आहे असं म्हटलेलं आहे? कोराडी, काटोल, खापरकेळा की पारस. कुठे जे आहे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही आहे? औष्णिक विद्युत प्रकल्प कोराडी, काटोल, खापरकेळा की पारस. संतोष ट्रॉफी कोण्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, फुटबॉल, टेनिस की बेसबॉल? संतोष ट्रॉफी. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यादव, सच्चिदानंद सिन्हा की जवाहरलाल नेहरू? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड की नागपूर? लोकसभेत महाराष्ट्रातील किती खासदार असतात? लोकसभेतील महाराष्ट्रातील नुकत्याच निवडणुका झालेल्या आहे लोकसभेच्या, 48 असतात, 46 असतात की 45 असतात? आणि सर्वात जास्त कुठल्या स्टेटमधले असतात हे सुद्धा कमेंट करा. बीबी का मकबरा कोण्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा औरंगाबादमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे की अहमदनगरमध्ये आहे? ताजमहाल कोण्या नदीकाठी वसलेला आहे? ताजमहाल यमुनेकाठी आहे, जमुना नदीच्या तीरावरती आहे, गंगा नदीच्या तीरावरती आहे. कुठल्या नदीच्या काठी आहे, तीरावरती आहे हे तुम्हाला सांगायचं की गोदावरीच्या. सर्वप्रथम 1957 वृद्धांच्या निवृत्ती वेतनाचा कायदा कोणत्या राज्याने संमत केलेला आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात की उत्तर प्रदेश? 1975 जे वृद्ध आहे त्यांना निवृत्ती वेतनाचा कायदा कुठल्या राज्याने संमत केला होता? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात की उत्तर प्रदेश? गोंडवाना विद्यापीठ नुकतंच जे आहे नवीन विद्यापीठ झालेलं आहे तयार. आणि कोण्या जिल्ह्यात आहे? गडचिरोलीमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे, वाशिममध्ये आहे की पुण्यामध्ये आहे? आवळ्यात कोणत्या जीवनसत्व असतं? क जीवनसत्व असतं, अ जीवनसत्व असतं, ई असतं, कुठलं असतं? महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोण्या गटासाठी आरक्षण घोषित केलेलं आहे? अनाथ, दिव्यांग की विधवा? भारतात सर्वाधिक कॉपी कोण्या राज्यात होते? तामिळनाडूमध्ये होते, आंध्रमध्ये होते, गुजरातमध्ये होते की आसाममध्ये होते? राज्यघटनेच्या कलम 1 भारत हा 1-1 आहे. राज्याचा संघ आहे, संघ राज्य आहे, सहकारी संघ राज्य आहे की अर्धसंघ राज्य आहे? कोणार्क येथे सुप्रसिद्ध मंदिर आहे, सूर्य मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे? सुवर्ण मंदिर आहे, जगन्नाथ मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे कोणार्कला? ग्रामगीता ही कोणी लिहिलेली आहे? संत रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे, गाडगे महाराज यांनी लिहिलेली आहे ग्रामगीता? ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँडमास्टर बुद्धिबळ की कॅरम, कशासाठी दिला जातो ग्रँडमास्टर? बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनासाठी संबंधित आहे? बॉम्बे हाय पेट्रोलियमकरिता आहे, कोळशाकरिता आहे की अणुशक्तीकरिता आहे? महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कुठे सुरू करण्यात आलेला आहे? नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये, अमरावतीमध्ये की पुण्यामध्ये? मीराबाई चानू ह्या कोण्या खेळाशी संबंधित आहे? वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग की रनिंग? भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत किती सभासदाची नियुक्ती करतात? 11, 12 की 13? राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं आणि राष्ट्रपती जे आहे त्याच्यामध्ये किती
जे आहे सभासद त्यांची नियुक्ती करतात हे तुम्हाला सांगायचं आहे. जायकवाडी धरण कोणत्या शहरात आहे? जायकवाडी पैठणमध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे, दौलताबादमध्ये आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे? कुठे आहे? पैठणला आहे, औरंगाबादला आहे, दौलताबादला आहे की नाशिकला आहे? राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जिनं कोटल्यापदी काम केलेलं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश, संबंधित राज्यातील जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश. SEZ म्हणजेच काय होतं? स्पेशल इलेक्ट्रिक झोन, स्पेशल इसेन्शियल कमोडिटी झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्मॉल इकॉनॉमिक झोन. भारतातील कोणते राज्य रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे? केरळ, आसाम, तामिळनाडू की हिमाचल प्रदेश? मतदार दिन हा भारतात कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी, 12 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी. आता आपण याची उत्तरं जाणून घेऊया, जेणेकरून याच व्हिडिओमध्ये उत्तरं घेतलं की तिथल्या तिथे तुम्हाला जे आहे तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जे या सर्व उत्तराची प्रश्नाची जे उत्तरं दिली असेल आता तुम्ही तुमचं चेक करून घ्या कुठले कुठले बरोबर आले. लोणार हे खाऱ्या पाण्यात सरोवर बुलढाण्यामध्ये आहे. मेघालयाची राजधानी आहे शिलाँग. लिंबाच्या रसात असते सायट्रिक ॲसिड. गांधीजींनी भारत छोडा नारा कोण्या वर्षी दिला? 1942 द्वितीय विश्वयुद्ध जेव्हा होतं तेव्हा 9 ऑगस्ट 1942 त्यांनी जे आहे हा नारा दिला. अखिल भारतीय काँग्रेस समिती मुंबई अधिवेशन जे होतं तिथून यांनी हे सुरुवात केली. सायना नेहवाल कोणत्या खेळात संबंधित आहे? बॅडमिंटनपटू आहेत त्या. भारताच्या मध्यातून काय गेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. महाराष्ट्रात समृद्धी मार्ग मुंबई आणि नागपूर. खालीलपैकी कुठे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही म्हटलेला आहे तर काटोल इथं. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळात संबंधित आहे? फुटबॉलसोबत. घटना समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यादव हे जे आहे स्थायी अध्यक्ष. आणि सचिदानंद सिंह जर विचारलं अस्थायी अध्यक्ष. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोण्या जिल्ह्यात आहे? जैतापूर रत्नागिरीमध्ये आहे. लोकसभेत महाराष्ट्राचे किती असतात? 48 खासदार असतात. बीबी का मकबरा कोण्या जिल्ह्यात आहे? औरंगाबादमध्ये आहे. ताजमहल कोण्या नदीच्या काठी आहे? तर यमुनेकाठी आहे. सर्वप्रथम जे आहे वृद्धांच्या निवृत्ती वेतनाचा कायदा उत्तर प्रदेशने 1957 हा जो आहे संमत केला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. आवळ्यात कोणतं क जीवनसत्व असतं? महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी गटासाठी आरक्षण घोषित केलं आहे. 1% आरक्षण अनाथांसाठी. भारतात सर्वाधिक कॉफी कोण्या राज्यात उत्पादित होते? ती म्हणजे कर्नाटकमध्ये सर्वाधिक कॉफी. राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत हा काय? राज्यांचा संघ आहे. कोणार्क येथं कुठलं मंदिर आहे? तर इथं सूर्य मंदिर आहे. ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही ग्रामगीता लिहिली. ग्रँडमास्टर हा किताब कोण्या खेळासाठी दिला जातो? ग्रँडमास्टर हा किताब जो आहे शतरंज म्हणजेच बुद्धिबळ. बॉम्बे आहे नाव कुठल्या खनिजासाठी? पेट्रोलियमकरिता. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कुठे सुरू झाला? तो म्हणजे नागपूर. मिरुबाई चानू आपल्याला दिसत आहे बाजूला वेटलिफ्टिंग. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेत किती सभासद नियुक्त करतात? तर 12 करतात. जायकवाडी धरण कोणत्या शहरात आहे? ते म्हणजे पैठण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जी कुठल्या पदी काम केलेली आहे? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदी काम केलेली आहे. राज्याचं आहे म्हणून उच्च न्यायालय. SEZ म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन. भारतातील कोणते राज्य रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर केरळ अग्रेसर आहे. मतदार दिन 25 जानेवारी. तर अशा पद्धतीनं ही मॉक टेस्ट आपण पाहिली. अशाच मॉक टेस्ट मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन क्लिक करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याची सराव करण्यासाठी GIESTUDYCIRCLES.com वरती जाऊन तुम्ही सरावसुद्धा करू शकता. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.